तरच पावलं पुढे पडू शकतात आणि आताच एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानी डाव्या पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू झाली आहे सहा जनपदवरील निवासस्थानी ही बैठक सुरू असल्याचं कळत आहे त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत शरद पवार यांच्या निवासस्थानी डाव्या पक्षांचं सुरू असलेल्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीलाच अनुसरून ही बैठक आहे का बरोबर आहे राष्ट्रपती पदासाठ्या पदासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची ही मोठी वा घडामोड आहे राजधानी दिल्लीमधील शरद पवार काल रात्री याच हे समोर जे निवासस्थान आहे हे सहा जनपद हे निवासस्थान आहे हे शरद पवारांचं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी ते रात्री उशिरा पोचले आणि त्यानंतर आज सकाळी साधारणतः जेव्हा काँग्रेस मुख्यालयामध्ये सगळी घडामोड सुरू होती त्यानंतर जेव्हा थोडंसं ट्रॉफिक इथे स्मूथ झालं त्यावेळेस इथे डाव्या पक्षाचे नेते पोचलेले आहेत ज्यामध्ये डी राजा आहेत जे भाकप भारत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यानंतर माकपचे प्रमुख आहेत सीताराम येचुरी हे देखील पोहोचलेले आहेत आणि सोबतच प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मोठे नेते ते देखील इथे पोहोचलेले आहेत त्यामुळे ही एक मोठी घडामोड मानावी लागेल आ... ज्या पद्धतीनं डाव्या पक्षांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे जर शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार होत असतील तर आम्ही संपूर्णपणे पाठिंबा शरद पवार यांना देऊ त्याचमुळे त्यांची मनधरणी करण्याकरिता तर डाव्या पक्षाचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी आलेले नाही आहे हे एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून काही बातम्या पुढे येत आहे की अजूनही शरद पवार यांनी मन पक्क केलेलं नाही आहे राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात एकीकडे काँग्रेसमध्ये हे घमासान सुरू आहे ईडीच्या सं ईडीच्या मुद्द्यावरून आणि दुसरीकडे आता राष्ट्रपती पदाच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षाचे नेते सर्व विरोधी पक्षांना एकवटण्यासाठी प्रयत्न करताय डाव्या पक्ष यापूर्वी देखील डाव्या पक्षांनी तिसरी आघाडी निर्माण केली होती तिसरी आघाडीच्या प्रमुखतेमध्ये जर बघितलं तर डाव्या पक्षाची प्रमुख भूमिका होती अशा या वेळी यावेळेस राष्ट्रपती उमेदवारामध्ये जर शरद पवार यांचं नाव पुढे आलं त्यांनी जर होकार दिला ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते संजय राऊत स्पष्ट करतात की आम्ही संपूर्णपणे पाठिंबा देऊ आणि शरद पवारांच्या नावाला कोणाचाही विरोध नसणार आहे खासगी बैठकीनंतर नेमकं काय यामधनं ठरतंय आणि